हेलो हो हेमंत उर्फ सोनू घुगे यांचे आगमन झाले आमचे सहकारी दिव्य तुझी राम भक्ती आणि भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हजरली ती धरणी थरारले आसमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान असं हनुमंताचं जन्मस्थळ अंजनेरी त्र्यंबकेश्वरी ज्योतिर्लिंगाची त्र्यंबकेश्वरी आणि त्याच त्र्यंबकचे मल्ल इथं उपस्थित पैलवान आलेत त्यांचे वस्त्रादी उपस्थित आहे आमचे मार्गदर्शक कुस्तीचे एकेकाचे तुफानी पैलवान शांतारामजी बागुल चनाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान सुसंगती सदागड सज्जन वाक्य कानी पडे मंडळे आपुल्या हिता जो असता जाणता धन्य माता पिता तयाचे आपलं पोरग कुणाच्या संगतीत आहे आई बापानं लक्ष ठेवावं एकच्या कुचलला पंच लक्ष द्या तिकडे कुस्ती बघा ती पिवळ्या रांगेत लढतोय तिकडे एकच्या कुचलला होता राहुल आणि पिंपळगाव बाहुल्याचा निकाल उचलण्याचा प्रयत्न तिथं दुसऱ्यानं छडी टांग बांधली कुछ भी हो सकता लखमापूरकर मंडळी डोळ्याच्या पापण्या जरा सवडी न मिटा निकाल आणि हो सोनू घुगे का रे नागरे हा नागरे शांताराम भाऊ बागुलचा पट्टा निकाल डावावर विजयी वा पैलवान नाम भी कमाओ दाम भी कमाओ दोनों के दोनों कमाओ पिंपळगाव नगरीचा सराव करतो त्र्यंबकेश्वरी शांताराम बागुल यांच्या गडा 1964 साली गणपतराव आंदळकरांना अर्जुनवीर पुरस्कारानं गौरवलं गेलं आणि त्यानंतर 2004 साली काका पवार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काका पवार यांना महाराष्ट्र शासनानं अर्जुन पुरस्कारानं गौरवलं 2004 ला आणि त्यानंतर 2020 साली राहुल आवारे जागतिक कांस्य पदक विजेता डीवायएसपी पैलवान राहुल आवारेला 2020 साली भारत सरकारनं अर्जुनवीर पुरस्कारानं गौरवलं गेलं फार मोठा दैदिप्यमान इतिहास याच कुस्तीचा आपल्या हजारोंच्या साक्षीने एक मल्ल युद्ध याच देही याच डोळा पार पडतोय आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जे देशासाठी गेले ते पैलवान होते क्रांतिकारक राजगुरु असतील भगतसिंग असतील देशासाठी गेले एकेकाचे पैलवान होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे बाल गंगाधर टिळक देशासाठी गेले पैलवान होते नेमजशी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे भगूरचे विनायक दामोदर सावरकर देशासाठी गेले तुफानी पैलवान होते पैलवान भूषण पाटील याचे आगमन झाले हार्दिक स्वागत आहे गरगर गरगर गर अशी कुस्ती चालायला लागली कुस्ती करा पैलवान कुछ बन के दिखाओ कुछ कर के दिखाओ हा गोंधळ करू नका गोंधळ नका करू पंच लक्ष द्या चला पटकन पैलवान लांग लांगत करू यायचं अरे जंगल में पेड़ तो बहुत हो निकाल उचलली होती बघा पुट्टी मारली होती पुट्टी वागून पंच आपण जी कुस्ती लावली तिच्याकडे लक्ष ठेवा आणि लांग लांगत करून येत चला पैलवान हो झाली का कुस्ती सरपंच हिरामण वाघ लक्ष द्या 200 रुपये नावाची कुस्ती चितपटीनं विजय झाले पैलवान
याच कुस्तीनं याच पैलवानानं छत्रपती शिवाजी महाराजांना दिल दिलं, धाडस दिलं, धडकन दिली, मनगड दिलं आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी पैलवानांच्या साक्षीनं सत्यात उतरवलं. गावागावात तालमी चालू केला शिवाजी महाराजांनी आणि ताटकण्याचे शिलेदार याच मातीतनं घडले, याच मातीतनं अनगड हिरे घडले. मग ते सुभेदार तानाजी मालुसरे असतील, नेताजी पालकर असतील, यशाजी कंक असतील, पैलवान जीवा महाले असतील, पण ते लक्ष द्या. हा चला रिलिंगच्या बाहेर चला. चला रिलिंगच्या बाहेर चला, थोडं मागे सरका. चला चला मागे चला. तितका सुंदर डिफेन्स केला दिंडोरी तालुक्याचा, याच तालुक्याचा, याच गावचा भूषा. गोंधळ होईल बर का, गोंधळ होईल तिकडेच जा लावून कोपऱ्यात. आणि आमचे वस्तात मोहन काका निकम आखाड्यावर नियंत्रण ठेवणे, एकेकाचे तुफानी पैलवान नाशिक महापालिकेचे कर्मचारी मोहन काका निकम. रंगी रंगला श्री रंग अवघाची रंग एक लाला, मर्दानी गेला मातीचा, मनगटानी मस्तीचा आणि खेळ हा कुस्तीचा. याच साठी आता माझ गेला लाल मातीच्या गावाने चिखल केला म्हणते. काय कुस्ती झाली त्र्यंबक आणि दिंडोरीची. हा लक्ष द्या बर का, पंच बाहेर निघून जाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील बर का, पंचांचा निर्णय अंतिम राहील, बाहेरून ओरडायचं काम नाही. हॅलो हॅलो तिकडे बघा कुस्ती, एका पायावर नाच देता तितका सुंदर डिफेन्स. जंगल में पेड़ तो बहुत होते हैं मगर चंदन जैसा नहीं, दुनिया में खेल तो बहुत होते हैं मगर कुश्ती जैसा नहीं. हाँ ते पहलवान कपड़े काढून बर का, लांग लंगट करा. उसाचा फड, कीर्तनाचा फड, कुस्तीचा फड आणि तमाशाचा फड, फडाफडात प्रकार आहे बर का. हा कुस्तीचा फड आहे, मर्दुमकीचा फड आहे. मर्दाला मर्द फिरला. केशव शिंदे कुठला, शिंदे साकूर फाटा, साकूर फाटा ज्ञानेश्वर शिंदेचा पट्टा. हा 200 रुपये. रावण भाऊ नेमलेली कुस्ती 2500 रुपये, 2500 रुपयाची हरेल त्याला 500 रुपये. हा जो उपविजेता होईल त्याला 500 रुपये. नाही विजेता होईल. हा कुस्तीकडे बघा बर का, सलाम्या झाडल्या, नजरेला नजर भिडली, गर्दन खेच चालू झाली, डोक्याला डोकं लागलं, अंगात आग आणि डोक्यात बर्फ, त्याचं नाव पैलवान. अंगात आग आणि डोक्यात बर्फ, शांतता ठेवा. Thank you.
मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या सात्या सेनोड्यांच्याकडे 1100 रुपयाची कुस्ती लागणार आहे। संदीप निकम महाराष्ट्र पोलीस दलाचे आमचे सहकारी एकेकाचे तुफानी पैलवान ज्याने ग्रीकर रोमनचं अधिवेशन गाजवलं आणि कांस्य पदक मिळवलं तो संदीप निकम या मैदानात उपस्थित आहे। संदीप मोहन निकम महाराष्ट्र ग्रामीण पोलीस दलाचा आणि गुरु हनुमान आखाड्याचा ज्ञानेश्वर शिंदेचा पट्ट्याने कब्जा घेतला आपापल्या घराण्याचा वसन वारसा चालत आहे। दोघही पैलवान शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी घराण्याचा वसन वारसा बर का शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी हापूस आंब्याला हापूस आंबेच येतात लिंबोला येत नाही हा सिद्धांत आंतरराष्ट्रीय पैलवान अर्जुनवीर पुरस्कार विजेते काका पवारांचा पट्टा मैदानात आला। गोविंद बहुतेला फिरवतोय काका पवारचा पट्टा जब काका पवारने 23 देशातले पदक आणली फिरते राहा पैलवान ओय वैभव फिरते राहा वैभव माईक समोर येऊ नका माईकच्या समोर या बाजूला घ्या इथं इथं आणूच नका तिकडे जाऊ द्यायचे चला शिंदे आणि मोरे कुस्ती करा गोंधळ होतोय गोंधळ मालेगाव मसालेवाले यांच्याकडे 1100 रुपयाची रोख स्वरूपात कुस्ती लागणार रवी हॅलो या ठिकाणी आबा जाधव यांचं आगमन झाले आम्ही त्यांची माफी मागतो की त्यांना त्यांचं आमचं काही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं तर आम्ही त्यांना फेटा बांधून सन्मानित करत आहोत आणि संतोष भाऊ सोनवणी यांचं आगमन झालेलं आहे। परिस्थिती अशी का आता कोणाला खुर्चीवर उठवायचं तुम्हाला मानायचं बसा तर आता तुम्हाला तिथं जागेवर तुम्ही फेट्याचा सन्मान स्वीकार करून घ्यावा। आबा जाधव आणि संतोष भाऊ सोनवणी हॅलो चला कुस्ती करा पैलवान साकूर फाटा आणि झालखेड 2500 रुपयाची कुस्ती लावली किल्ली तोडून निघाला तो शुभम बोरे स्नायू स्नायू तोलून वापून घेण्यासारखं पा वळंबा लावून पा सरळच जाणार आणि छायाचित्रकार टपलेत अचूक क्षण टिपण्याकरता मालेगाव मसाले स्टोर यांच्याकडून मालेगाव मसाले यांच्याकडे 1100 रुपयाची कुस्ती लागली सतपात्री दान करा मंडळी सतपात्री दान करा जरा खिशात हात घालत चला गरीब घरातले पोरे गरीबा घरीच मर्दूम की नांदते गरीबा घरीच मर्दूम की नांदते शुभम बोरे नाना बोरेंचा चिरंजीव एकेकाळी नाना बोरे तुफानी पैलवान होते मगाशीच सांगितलं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हापूस आंब्याला हापूस आंब्याच येतात निंबोळे येत ना अंगभर डोळे आले नजरेला नजर भिडली असेच याच कुशीतनं 3 मे 1959 पहिला हिंद केसरी कोण होणार याचा फैसला लागला होता 3 मे 1959 लखमापूरचा नवनाथ गांगुर्डे राहुल सोनवणेचा आता पे त्याला गदा आणि 1500 रुपये जरा जास्त झाले बर का उठणार आहे बाजूला घ्या राहुल सोनवणे बाजूला घ्या नंतर तिकडे लावून द्या ना तुम्ही हो राहुल भाऊ मानाची गदा झळकाय लागली एक गदाधारी तो हनुमान दुसरा गदाधारी तो भीम आणि तिसरा गदाधारी तो महाराष्ट्र केसरी
आली कुस्तीची पंढरी आला महाराष्ट्र केसरी माजी सैनिक काशीनाथ आबा मोरे यांच्याकडे 500 रुपयाची कुस्ती लागणार आहे तुपाने कुस्ती लागली बघा ओम शिंदे का ओम शिंदे सराव करतो अर्जुन पुरस्कार विजेते काका पावर करो आणि दुसरा जीवन शिंदेचा पट्टा मंडळी कुस्ती पहा गोविंद भाऊ मालसाने सरपंचाचा कुस्तीला ज्या काका पवारने 23 देशातले पदक मिळवले होते भारताच्या कीर्ती मुकुटातला मानाचा तुरा काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल ज्यांना पुणे इथं स्थापन केलं आणि ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनाने हर्षवर्धन सत्कीर महाराष्ट्र केसरी झाला नाशिक जिल्ह्याचा 1997 साली राजाभाऊ लोणारी यांना उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं हर्षवर्धन 2019-20 च्या गदेचा मानकरी झाला नाशिकचा हर्षवर्धन सदगी आली कुस्तीची पंढरी आला महाराष्ट्र केसरी काका पवारचा पैलवान लढतोय हिरव्या लांगेत आणि काळ्या लांगेत लढतोय जीवन शिंदेचा पट्टा दोन्ही पायाला निकाप लावलेला दोघांची लढण्याची आईट पहा डाव पहा डावाची उकल पहा अंगभर डोळे आलेत अशी शांतता ठेवा माईक जवळ विनंती आहे सर्वांना प्रेक्षक मंडळी कुस्तीकडे लक्ष द्या एक काका पवारकडे लढतो तर दुसरा जीवन जिंदे करा काय कुस्ती जोडली गोविंद भाऊ मालसाने वा आणि दुसरा तुझीरा पंच हिरामण वाघ शुभम मोरे आणि केशव शिंदे एकेरी पटायला लागण्याचा प्रयत्न होता शुभमचा अंत हल्ला धुडकवला ग्रामपंचायतचे उपसरपंच नानाभाऊ सोनवणे यांचा सन्मान आणि सत्कार होतोय ₹1500 आणि लंगोट करा लाव ना त्याला हा ती बघा चांदवड आणि काका पवारच्या तालमीतला गोविंद भाऊ माझ्या का कुस्ती चितपट झाली तर वाळू आप्पा काकडे यांच्याकडे 100 रुपये वर्ग त्या कुस्तीला मखमलाबाद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वाळू आप्पा काकडे यांच्याकडे त्या कुस्तीला 100 रुपये चितपट झाली तर आता सूचना आली वाळू आप्पा गोविंद भाऊ मालसाने ज्या कुस्तीला पंच त्या कुस्तीला चितपट झाली तर 100 आले वाळू काकड देणार आहेत आणि हिरामण भाऊ आज ज्या कुस्तीला पंच आहे ती कुस्ती बघा 2500 रुपये नावाची आहे मानेवर हाताचे हातोडे पडा लागले की दिवसाचा अन्न दिसतात आणि मानेवर हातोडे पडले की एक सर्टिफिकेट मिळतं कानाचं वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे पैलवानाला सांगावं लागत नाही बरं का त्याची देहबोली सांगून जाते कुठला पेश आहे अशी देदीप्यमान इतिहास आपल्या पैलवानकीचा आपल्या कुस्तीचा मालेगाव मसाले 1100 रुपये नावाची कुस्ती चालू आहे बाळासाहेब सदाशिव सोनवणे यांचं आगमन झालेलं यांचं फेटा बांधून सन्मान करण्यात येत आहे या पुढे या संदीप निकम महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी संदीप निकम मालेगाव मसालेवाले यांनी रोख स्वरूपात 1100 रुपयाची कुस्ती लावली आहे ती गद्याची कुस्ती झाली का भाऊ बाकी आहे का लंगोट करा लावा त्याला हा गोविंद भाऊ ती चांदवड आणि काका पवारच्या तालमीतला शुभम मोरेने गती वाढवली बिरबिर बिरबिर कुस्ती चालायला लागली गती म्हणजे प्रगती थांबला तो संपला हो
मालेगाव मसाले वाले जालीवर का कुस्ती थी 1100 रुपये इनामाची रोख स्वरूपात इनाम द्या। गद्याची कुस्ती आली का मैदानात? हा 1500 रुपये आणि मानाची गदा का? चला रवी भाऊ कुस्ती लावा, चला रवी भाऊ सोनवणे। मानाची गदा झळकाय लागली, एक गदा धारित तो हनुमान, दुसरा गदा धारित तो भीम, आणि तिसरा गदा धारित तो महाराष्ट्र केसरी। मानाची गदेची कुस्ती लागली 1500 रुपये आणि मानाची गदा। तुफानी कुस्त्या, असेच प्रेक्षक, असेच पाहुणे, असेच पैलवान। मैदानाचा बोलबाला झाला, पैलवानांच्या वाटा इकडे फिरायला लागल्या आणि गच्चा गच्च भरलेलं प्रेक्षकांना मैदान लखमापूरच वाखण्याजोग देखण्याजोग। आयोजक मंडळी बोलली कणबरण केलं बनबर, काही काही मंडळी बोलतात कणबरण करतात। तात्या सोनवणे यांच्याकडे 1800 रुपये इनामाची कुस्ती चालू आहे। तात्या सोनवणे धन्यवाद। सद्दामबाई हुसेन यांचं आगमन झालेलं आहे। आयोजकांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो का त्यांनी मध्ये यायचंय। त्यांचं फारच मनाचं सहकार्य आम्हाला लागलेलं आहे। फार म्हणजे सांगायचं झालं तर त्यांनी जे आम्हाला कुस्तीच्या याच्यामध्ये 4-5 वेळेस गाडी स्वतः ही जी गाथा लागलेली नवनाथला, ही गाथा त्यांनी सद्दाम हुसेन यांनी स्वतः ती गाथा लावलेली या नवनाथच्या कुस्तीसाठी की मेरे गाव का पहिलवाने उसको गदा मै लगाऊंगा। ही नव सद्दाम हुसेनांना मी फेटा बांधून सन्मानित करीत करण्यात येत आहे। तो फेट्याचा स्वीकार सद्दाम हुसेन यांनी करायचा आहे। सद्दामजी हुसेन वा, असं सतपात्री दान असावं। एका पैलवानाचा उपचित मान आणि सन्मानासाठी जी गदा ठेवली ते सद्दामजी हुसेन यांना मानाचा फेटा याच मैदानात। चांदवड आणि ते दुसरं पैलवान कुस्ती करा गोविंद भाऊ, तो दुसरा पैलवान कुठला गावचा, कुठला आहे तो चांदवड आणि दुसरा तो काका पवारकडे करतो तो कुठला आहे? इंदापूर, काय पुण्याजवळच इंदापूर, नाशिक आणि पुणे अशी कुस्ती चालू आहे। म्हणजे ती गद्याची कुस्ती पहा, कुणाच्या खांद्यावर गदा विराजमान होणार याचा फैसला। 3 मे 1959 पहिला हिंद केसरी कोण होणार? दिल्लीला कुस्ती लागली होती, महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे आणि पंजाबचा बत्ता सिंग अशी कुस्ती लागली 3 मे 1959। हो आणि गदेचा मानकरी झाला गांगुर्डे पैलवान। मानाची कुस्ती लखमापूर गावचा पैलवान। हॅलो, तू शुभम मोरे आणि केशव शिंदे पंच कोण आहे कुस्तीला? हिरावण वाघ कुस्तीला वेळ द्या। चला वैभव फिरते रा इथून। हा मी मगाशी सांगत होते पहिला हिंद केसरीचा इतिहास श्रीपती खंचनाळे वस्तदांचा, बत्ता सिंगुर्ग श्रीपती खंचनाळे। अर्धा तास भूतकाळात कुस्तीचा वेळ जमा झाला, कुस्तीचा निकाल काही लागेना आणि पार्सलिटी झाली, कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। पण महाराष्ट्राचा श्रीपती खंचनाळे हिंद व्यासपीठावर गेला 5 मिनिटं वेळ कुस्तीला।
महाराष्ट्राचा श्रीपती खंचनाळे तीर्थ व्यासपीठावर गेला। पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि राष्ट्रपतींना विनंती केली। संतोष सोनोरे यांच्याकडे रोख स्वरूपात 500 रुपये जोड द्या। भूषण पाटील गुरु हनुमान आखाडा साकूर फाटा। चला भूषण पगारे भूषण पाटील, चला लवकर मैदानात आलाय का भूषण पाटील? हेलो क्या कुछ भूषण पाटील भूषण पगारे आहे का? वैभवू वैभव इकडे सर्व नेमलेल्या कुस्त्यांच्या पहिलवानांनी तयारीला लागा। आता आपल्या कुस्त्या लागताय। भूषण पाटील भूषण पगारे, नामदेव दुबे, रोहित आयरे, किरण पवार, विक्की मोरे, नितीन बेजेकर, विजय गवळे, गोविंद भाऊ काय झालं? हा चांगली कुस्ती बर का ती? इंदापूर विरुद्ध नाशिक जिल्हा। हा मंडळी लक्ष द्या, हिराबेन भाऊ आज ज्या कुस्तीला पंचे ती कुस्ती गुणांच्या आधारे ठरवली जाईल। सहा मिनिट मोठी जोड येते 1100। पोलीस दलाचे संदीप निकम 1100 रुपये। महाराष्ट्र ग्रामीण पोलीस दलाचे दांडेकर तालमीचे पैलवान संदीप निकम यांना मालेगाव मसालेवाले फिरवत आहे 1100 रुपये। राहुल बोडके पैलवान यांचं आगमन झालं, हार्दिक स्वागत आहे। चला का पॉइंटच्या कुस्तीचं काय झालं ते फिरते राहत। नाशिक इंदोरे मालेगाव मसाले यांच्याकडनं 1100 रुपये। हॅलो झोळी मारण्याचा प्रयत्न, पंच लक्ष द्या। झोळी राहुल भाऊ सोनवणे लक्ष द्या। मध्ये घ्या रे कुस्ती मध्ये घ्या पहिलवान। पंच लक्ष द्या, कुछ भी हो सकता है। हा काय झालं हिरवण भाऊ पॉइंट वर काय झालं? शुभम मोरे या कुस्तीत विजय वा पहिलवान, टाळ्या टाळ्या टाळ्या। जोळीवर मारली का कुस्ती? हा या अटी तटीच्या कुस्ती शुभम मोरे 2500 रुपये नावाची कुस्ती त्यांनी गुणांच्या आधारे विजयी ठरला शुभम मोरे। नाना मोरे यांचा चिरंजीव। बऱ्याच वेळची कुस्ती चालू होती मंडळे, 2500 रुपये इनामाची कुस्ती होती ती। उपविजेत्याला 500 आणि विजेत्याला 2500। हिरामन भाऊ इथं कोणाला गर्दी करू नका तू। राहुल भाऊ बोडके यांचे हार्दिक स्वागत आहे। हा गोविंद भाऊ
त्या कुस्तीला वेळ द्या आता. चांदवड आणि पुणे, इंदापूर तालुका विरुद्ध नाशिकचा चांदवड तालुका, वेळ द्या कुस्तीला. एक काका पवारचा पट्टा तर दुसरा जीवन शिंदेचा पट्टा. पाय कुस्ती जोडली. गोविंद भाऊ मालसर यांचं धन्यवाद. पंच आर्तक नागरे पहलवान आला मैदानात. हा राहुल बोडके यांचं आगमन झालं मैदानात. राहुल बोडके एकेकाचे तुफानी पहलवान. चला पंच वैभव फिरते रा. राहुल भाऊ हा ती चांदवड आणि इंदापूर कुस्ती आणि पंच जास्त झाले बरं का. आता कुस्ती आणि पंच हिरमन भाऊ रवी भाऊ लक्ष द्या. पंच जास्त झाले, कुस्त्या जास्त झाले. गोंधळ होतोय आता मैदानात. बसवा खाली, बसवा बसा रे खाली. भूषण पाटील भूषण सगळे नेमलेल्या तुझ्या मैदानात या. नामदेव दिवे रोहित आयरे चला तयारीला लागा. चला पंच फिरते रा. त्यांना बाजूला घ्या. त्या कुस्तीला वेळ द्या गोविंद भाऊ. एक सराव करतो अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार कडे तर दुसरा जीवन शिंदे कडे. हॅलो हॅलो कुस्ती पंच जास्त झाले बर का. राहुल भाऊ रवी भाऊ गोंधळ व्हायला लागला. पंच जास्त झाले, कुस्त्या बघता येईना. खाली बसा, पंच तीनच राहू द्या आता. खाली बसा, मैदान छोटं व्हायला लागलं बर का. गोविंद भाऊ मलसरे ज्या कुस्तीला पंच ती कुस्ती बघा. दोघांनी रक्ताचं पाणी केले. चला पहिलवान सागर बर्ले महाराष्ट्र पोलीस दलाचे. तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया पहलवान. पहलवान तो पहलवानाचा बघा. आता पंच निर्णय घ्या. बरोबरीत सोडून घ्या. दोघांनी कुस्ती चांगली केली. घ्या सोड. हा दोघांनी रक्ताचं पाणी केलं. सुंदर कुस्ती झाली. रक्ताचं पाणी केलं. त्या कुस्तीकडे लक्ष द्या पंच. चला या समोरच्या हिरमन भाऊ बसवा यांना. गोविंद म्हणजे टाइम पास म्हणाले ते जग नाही राहिले. चला नाशिकचा पहिला झाला. इंदापूरचा कोण आहे. चला गुरु हनुमानाकडा विरुद्ध भूषण प्रगारे सटाना. भूषण पाटील इनाम किती आला. हिरमन भाऊ चला रामदास भाऊ चला कुशी लागला. सलाम या झाडल्या. खणखणी दंड वाजायला लागले. दोन हजार बावीसला उत्तर महाराष्ट्रातलं एक नंबरचं मैदान मखमलाबादला पार पडलं. मैदानाची
स्पर्धेचे आयोजक वरुअप्पा काकर यांनी आता सूचना दिली आहे. खाली बसा रे, फिरते राहा, फिरते राहा, मालेगाव मसाला आले फिरते राहा. चला कुस्ती बघता हे लंगोट करणार. चल देवीदास, चला फिरते राहा. रोकडोबा तालमीचा देवीदास पैलवान दहेगावचा लंगोट करते. भूषण पाटील, भूषण पगारे देव चप्पल चिपते अंगात आग आणि डोक्यात बर्फ, त्याचं नाव पैलवान. गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी म्हणजे पैलवान. संकल्प आणि सिद्धीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पैलवान. भीष्माचं वचन, रामाची मर्यादा म्हणजे पैलवान. शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान म्हणजे पैलवान. आचार विचार संकल्प सिद्धी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पैलवान. गर्दन खेत चालू झाली, ज्याचे हात बाणा सारखे चालणार त्याचीच कुस्ती. एकेरी पटाला लागला. मालेगाव मसालेवाले यांच्या चालू कुस्ती 1100 ची. भगव्या लांगेत धोनीपाल आणि कॅप लावलेला संदीप निकम, तर त्याचा प्रतिस्पर्धी हे कुस्ती करा नागपट्टी आणि संदीप निकमने कब्जा घेतला. चला नेमलेला पुढची कुस्ती नामदेव दुवे रोहित आयरे. चला मैदानात तयारीला लागा. चला त्यानंतर अजून कोण आहे? संदीप बोडके आणि नंबर 1 ची कुस्ती लागणार. त्रिवार उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके विरुद्ध गोरजी गोपणे यांचं आगमन झालं. सिन्नर तालुक्याचा भाग्यावा गोरखो संपलेल्या कुस्तीत गुरु हनुमान आखाडा ज्ञानेश्वर शिंदेचा पट्ट. नागपूर पाहता हा सचिन बोडके यांच्या भूषण पाटीलला 100 रुपये रोख स्वरूपात. नामदेव दुबे रोहित आयरे. चला पटकन नेमलेल्या कुस्त होतील. आता सूचना आली पंचांकडनं. राहुल भाऊ, राहुल भाऊ सोडवणे. ओ राहुल भाऊ इकड्या. हा पंचांकडनं सूचना आहे. नेमलेल्या कुस्त होतील. नर्तक नागरे नेमलेली कुस्ती. चला नामदेव दुबे रोहित आयरे फर्स्ट कॉल. हा बंटी आयरे, बंटी सूर्यवंशी. चला हॅलोजन लाईट चालू करा. मंडप डेकोरेटर नेमलेल्या कुस्त्यातील. ए खाली बसा रे. रवी भाऊ तुम्ही थोडे उभं राहा, खाली बसवा आता. नानाभाऊ सोनोने यांच्याकडे 1100 रुपये. लावा त्या कोपऱ्यातल्या, तिकडेच लावा. लागली कुस्ती. नानाभाऊ सोनवणे कडनं 1100. हा शब्द सज्जनांना कळतो. चला Thank you.
राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्रय दिला आणि फार मोठी परंपरा आपण जोपासतोय. आयोजक मंडळी बोलली कणभर आणि केलं मनभर. काही काही मंडळी बोलतात मनभरण करतात कणभर. काय सुंदर आयोजन केलं त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. आता नेमलेल्या शिष्य होणार याची नोंद घ्या. सार्थक नागरे कुस्ती करा खंडवाचे पहलवान कुस्ती करा. गौरव गोपने सिन्नर चला. आता नेमलेल्या कुस्त्याचा रोहित आयरे नामदेव दिवे यानंतर आपली कुस्ती लागतोय. राजर्षी शाहू राजांनी देवप्पा धनकरला असं काही घडवलं होतं. देवप्पा धनकर यशवंत पहिला पन्हाळ्याला कुस्ती लागली होती हंबू काका आणि देवप्पा धनगा आणि राजर्षी शाहू महाराजांना कोणी आनंद झाला आणि राजवासी असं कडकडून विट्टी मारली देवप्पा धनगरला. एकेरी पटकाडला पंच लक्ष द्या कुछ भी हो सकता है. गती गती मजा घ्या पहिलवान मजा घ्या. हो संपलेल्या कुस्तीत पुढले पहिलवान वडाळी भविष्य पहिलवान चितपटी रविजय वा पहिलवान काय कुस्ती झाली. संगम रवरी दगडाचा रेखीवाली राखीव पुतळा मैदानात आला आणि त्याच्याबरोबर ब्लॅक टायगर त्र्यंबके नगरीचा अवघी धुमधुमली लखमापूर नगरी. ती कुस्ती कोणी लावली लक्ष द्या त्र्यंबकेश्वर आणि विजय चौधरीचा गावाला येतो चाळीसगावचा सायगाव बगलीचा. ज्या विजय चौधरीने तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली गोविंद भाऊ बसवा त्यांना. चला चला नेमलेली कुस्ती आहे. ए गोविंद भाऊ बसव त्यांना. खाली बस त्यांना बाजूला करा. सगळ्या नेमलेली कुस्ती नामदेव दिले ए बसरे बसरे खाली. आम्हाला कुस्त्या दिसत नाहीये विनंती आपल्याला पहिल्यांदा विनंती आहे सर्वांना. ए गोविंद ढकल तिकडे त्यांना बसव झाले. ए बाबा बसव झाले त्यांना. कुस्ती बंद झाले सर्वांना सांगण्यात येत आहे. कुस्ती बंद झाले कुठल्या प्रकारची कुस्ती लागणार नाही. आता फक्त जे जोर लागलेले त्या कुस्त्या होतील आणि तीनच कुस्त्या बाकी आहे. कुस्त्या सगळं बंद झालेलं आहे फक्त ज्या आम्ही जे जोर लावलेले फक्त त्या तीन कुस्त्या होतील आणि मैदान संपणार आहे आजचं. कोणी मध्ये यायचं नाही आणि जेवढं तुम्ही मध्ये गर्दी कराल कुस्त्या बंद होतील दुसरं काय होणार नाही. तुम्ही शाळे सोडते जरा सहकार्य करा. आम्ही एवढं नियोजन केलंय कशासाठी केलंय मैदानात बसण्यासाठी थोडी आहे. प्रत्येकाने मागे बसायचंय. सायगाव बगळीचं पोरग बघा
भी कमाओ और दाम भी कमाओ। ज्या विजय चौधरी न तीन वेळा महाराष्ट्र केसरी ची गादा आपल्या खांद्यावर घेतली होती त्याचा गाव वाला सायगाव बगळीचा पोरगा चितपट्टीने विजयी झाला। हा राहुल भाऊ वैभव भाऊ इकड्या राहुल भाऊ डायरेक्ट बसवा खाली बसवा सर्वांना गर्दी डायरेक्ट कमी करायची गर्दी डायरेक्ट कमी करायची लावेलच कुस्त्या फक्त होणार आहेत आता असतात रोहित आरे सिंग कोणाशी लावेले नामदेव दिवे कुठे नामदेव दिवे लावलेल्या कुस्त्या होतील फक्त आता कोणी मध्ये यायचं नाही अजिबात गर्दी करायची नाही आता सर्वांनी गपचूप बाहेर बसायचंय सर्वांनी खाली बसून घ्यायचंय आता फक्त ज्या नेमलेल्या कुस्त्या त्यात कुस्त्या होतील आणि कुस्त्या पॉइंटवर होणार नाही याची सर्व पहिल्या नोंद घ्यायची रोहित आहे रोहित आहे आणि नामदेव दिवे ही कुस्ती होईल आबा जाधव आणि कृपा सद्दाम हुसेन आपण ही कुस्ती लावायची आहे कोणाच्याच कुस्त्या होणार नाही सर्वांनी नोंद घ्यायची फक्त आता जे नेमलेल्या कुस्त्या त्याच होतील त्याच्या उपर एक सुद्धा कुस्ती होणार नाही आता जी कुस्ती होईल ती नामदेव दिवे विरुद्ध रोहित आहे आणि कुस्ती ही पॉइंटवर होणार नाही कुस्ती ही चितपटच झाली पाहिजे याची सर्व पहिल्यांदा नोंद घ्यायची कुठल्या प्रकारची कुस्ती टाइम झाला तरी चालेल कुस्ती ही चितपटच झाली पाहिजे पॉइंटवर कुठली कुस्ती झोपणार नाही। धन्यवाद वैभव दादा सर्व खाली बसा खाली बसा हो तुफानी कुस्त्या एक पर्वणी गोरख गोपणे सिन्नर विरुद्ध नेटावटे साकूर फाटा ज्ञानेश्वर शिंदेचा पट्टा वैभव पैसा वैभव बाजूला तर घ्या त्यांना बाजूला तर घ्या बाजूला घ्या रवी भाऊ सार्थक नागरे हे पैलवान चितपटीनं विजयी झाली का त्यांचं सोडू नका का सार्थक स्नायू स्नायू तोलून मापून घेण्यासारखा रोहित आहे वा पहिलवा हा तिकडे भेट रवी भाऊला भेट रोहित रवी भाऊ याची नेमलेली कुस्ती झाली पा हा हा इनाम देऊन त्याला भेटत तिकडच इनाम देऊन टाका तिकडच इनाम द्या त्याचा रवी भाऊ आधी दुसरी कुस्ती बघा संदीप बोरके आणि कृष्णा रानडे याऊला उपमहाराष्ट्र राजाभाऊ लोणारी यांनी 1997 अधिवेशन गाजवलं होतं आणि त्या अधिवेशनात अनावधानानं महाराष्ट्र केसरीची गदा राहून गेली आणि ते स्वप्न 2019-20 ते सत्यात उतरवलं हर्षवर्धन सदगिरनं निकाल दुहेरी पटाला लागला हो वा पहिलवान टाळ्या 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 संदीप बोडके दुहेरी म्हणजे गोंधळ देणार पटकन इनाम काढून ठेवा त्यांचा एक पंजाबी धर्मा शिंदे पटकन संदीप निकमची नाही कुशीला ला रे शांताराम भाऊ अरे तुम्ही स्टेज पे गर्दी करू नका रे सर्वांनी खाली बसा शांताराम भाऊ बरे शांताराम भाऊ थोडं तुम्ही बाजूल्यासारखा याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो दोनच कुस्त्या राहिले दोन कुस्त्या होतील आणि
आणि मैदान संपलं आज त्यानंतर ती कुस्ती होईल ती विजय गवळे आणि नितीन बैजेकर यानंतर जी कुस्ती होईल आणि त्यानंतर जी शेवटची कुस्ती होईल ती भाऊ बोरके आणि बाबू चव्हाण ही शेवटची कुस्ती असेल विकी मोरे आणि किरण पवार लवकर लवकर मैदानात यायचे लगेच जोडा खाली बसा खाली बसा विजय गवळी नितीन बेजेकर चला नंतर बाळू बोडके आणि बाप्पू चव्हाण आता कुणी पिस्तूल लावू नका खाली बसा विकी मोरे चला विकी मोरे चल मध्ये चल विकी मोरे बरोबर कोण आहे चला विकी मोरे बरोबर कोण आहे पूर्ण नगरचा का किरण पवार नगर जिल्हा का छपू रान बोगते दख्खन का काला चित्ता अहमदनगर ना सटाण्याचा आहे का लखमापूर सटाणा आणि दुसरा बगुरचा का रे गोरखनाथ बलकवड्याचा पट्टा विकी मोरे आणि किरण पवार का किरण पवार सटाणा सटाणा लखमापूर हा ताडबाड उंचीचा विकी मोरे मैदानात आला मंडळ करंजांचा विकास मोरे बरं तू खेळायला बघुरला आहे ना ही कुस्ती लावते बघा 7000 रुपयाची कुस्ती किरण पवार सटाणा वर्सेस बघूर विकास मोरे कुस्ती लावते रवी भाऊ देशमुख आणि एस के डॅक्टरचे मालक चेतनजी जाधव आणि कुस्ती चितपट होईल याची नोंद घ्यायची कुस्ती चितपट झाल्याशिवाय दिली जाणार नाही आणि कुस्तीचं काम बाकी पंच म्हणून त्या शांताराम बाबा बोललो त्र्यंबकेश्वरचे माजी नगर अध्यक्ष कुस्तीचे पंच म्हणून काम बघतील त्या शांताराम बाबा बोल त्र्यंबकेश्वर नगरीचे माजी नगर अध्यक्ष किरण पवार सटाणा वर्सेस विकास मोरे बघूर राहुल तुफानी कुस्ती चालू आहे मैदानात दख्खन का काला चित्ता आणि त्याचा प्रतिस्पर्धी गोरखनाथ बलकवड्याचा हुकमी हक्का अशी कुस्ती असे प्रेक्षक असे व्यासपीठ या अट्टीसाठी अट्टहास केला लाल बत्तीच्या घाबाने चिखल केला मंडळे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कलसा जावे त्यांच्या वंशात तेव्हाकडे अचानक वस्तात होऊ नका अचानक वस्तात आणि अचानक पहिल्यांदा असा जरा इतकी देवाऱ्याशी आला देवपण न आवडे त्याला तेथे पंढऱ्याचे काम अधर्माशी अधर्म असा दैदिप्यमान इतिहास याच खेळाला नितीन बेजेकरांत बोलून गेलो पैलवान खासदार झाले पैलवान आमदार झाले पैलवान डीवायएसपी झाले पैलवान सरकार वर्षी चेअरमन झाले पैलवान नगर अध्यक्ष झाले आरोपी भाऊ झाले खासदार झाले लाच राणी मातीतला 1964 1974 राहुल भाऊ निकले याच कुस्तीतनं आमदार झाले सुहासाना कांदे याच कुस्तीतनं आमदार झाले सईद पंजाबी धर्मा शिंदे 7001 रुपया चला पैलवान तयारी करून मैदानात अशी ही कुस्ती आपली परंपरा आयोजक मंडळी बोलले कनबरण केलं मनबर काही काही मंडळी बोलतात मनबरण करतात कनबर केलेल्या कार्याची
मर्दानी सोहरा चला या नंतर सईद पंजाबी नहीं नितिन बेजेकर ची कुश्ती बाकी है का राजर्षी शाहू महाराज कुश्तीदार राजाश्रय दिला आणि आपला आवडता पट्टा देवप्पा धनगर विजय गवळी आणि नितिन बेजेकर यांची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतोय ते विशाल मोगल यांनी या जे मैदान एवढं सुंदर मैदान झालंय ते आमचे विशाल मोगल ते श्रेय पूर्ण आम्ही विशाल मोगलला देतोय आणि आता विजय गवळी आणि नितिन बेजेकरची कुस्ती स्वतः विशाल मोगल लावी विशाल मोगल आणि नानासाहेब मोरे नानाभाऊ मोरे कुठे आहे तुम्ही तुम्ही या मोरे आणि पवार 5 मिनिटात कुस्ती नाही झाली तुम्हाला 500 500 रुपये नेले असं काही बेजेकर कुठे नितिन बेजेकर अजून तुझा विरुद्ध कुठे फोटो काढा भाऊ आता आहे ना एवढं शांत होते याची कुशी लावा संदीपची रवी भाऊ संदीपची कुशी लावा तुमच्या आता विजय गवळी कुठे विजय गवळी आले का हॅलो या तुम्ही त्यांचे 1500 आणि पंतांचे 1500 असे 3000 विजय गवळी विजय गवळी फक्त चला नितीन बेजेकर तयार यांचे 1500 पंतांचे 1500 1500 आणि अक्षय भोकाकडे यांचे 1500 असे 3000 रुपयाची कुस्ती लागत आहे पहिला दिवस हा साधा संदीप निकम नाशिक मखमला ओके 3000 रुपयाची कुस्ती लागत आहे पंचांचे 1500 आणि अक्षय भोकाकडे यांचे 1500 अशी 3000 रुपयाची कुस्ती लागत आहे माले साहेबांनी सैक पंजाबी आणि धर्म शिंदे दोघांनी तयार होऊन यायचं 7000 रुपये कुस्ती लागली सैक पंजाबी आणि धर्म शिंदे नानाभाऊ या कुस्ती सरपंच म्हणून काम लागत आहे आपले सालकरचे नानाभाऊ मोरे विकास मोरे आणि पटण्याचा किरण पवार ही या कुस्तीचे केले ते आपले नाशिकचे संदीप निकम यांनी ओके पोलीस दलातला अतिशय चपळ पहिलवान यांनी कुस्ती केलेली आहे ओके शेवटी नितीन बेजेकर आणि विजय गवळी नितीन बेजेकर विजय गवळी विजय गवळी तू कुठेस बाबा आलायस का ओके नितीन बेजेकर विजय गवळी 1500 रुपये तिथे रवी बाबा कुस्ती करा किरण पवार विक्की बोरे कुस्ती करा टाइम दिलेला आहे विक्की मोरे आणि पवार 3 मिनिटं झाले 2 मिनिटं राहिलेले 500 500 रुपये भेटून कुस्ती नाही झाली तर लावली काही चितपटी आम्हाला कुस्ती दाखवा राहुल इकडे कुस्ती चालू नितीन नितीन बेजेकरच्या कुस्तीला सोनू गुगेकंड 1000 रुपये विजय गवळी नितीन बेजेकर रक्त सळसळा लागला रक्ताला उकळ्या लागल्या माईक पुढे चला पहिल्या कुस्ती करा
नितिन वेजेकर आणि विजय गौड यांची कुस्ती लावण्यासाठी राजाभाऊ देशमुख ग्रामपंचायत सदस्य इथे आहेत का? राजाभाऊ देशमुख, नितिन वेजेकर वर्सेस विजय गवळी। नितिन वेजेकर वर्सेस विजय गवळी 7000 रुपयाची कुस्ती। राजाभाऊ देशमुख आहेत का ग्रामपंचायत सदस्य? संतोष सोनवणे कुठे? चला संतोष सोनवणे तुम्ही या। चला अनिल काका तुम्ही या कुस्ती ला लिया। या अशोक भाऊ या 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 कुस्ती लावून देऊ या 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 नितिन वेजेकर विजय गवळी 7000 रुपयाची कुस्ती लावतायत। 7000 कुस्ती लागलेली कुस्ती लावतायत संतोष सोनवणे, अनिल देशमुख, गौरव सोनवणे, अक्षय भाऊ देशमुख। ओके, ही 7000 रुपयाची कुस्ती नितिन वेजेकर वर्सेस विजय गवळी। नितिन वेजेकर साकूर फाटा गुरु हनुमान आखाड़ा। बांबड़ा लांगेत लड़तो नितिन वेजेकर आणि गुलाबी लांगेत विजय गवळी यवण्याचा अशी तुफानी कुस्ती वारे वाहता चनाक्ष आणि बुद्धिमान त्याचरा पहिला बाणेर हाताचे हाताने पराय लागले। नजरेला नजर भिडली मनगटाला मनगट भिडला। फार मोठा वैविध्यवान इतिहास याच खेळाला। सरपंच हिरामन जीवन दुसऱ्या कुसुला पंचायत शांताराम भाऊ बागो विकी बोरेट किरण पवार आपल्याला वेळ देत आली कुस्ती करा। मगाशी सांगितलं हत्तीची मान सापाची मान आणि पहिलवानाची मान मजबूत असावी लागते। सोनू शार्दूल फादा ती गाडीची चावी तो टाकत ते वाळवेच्या नावाने बोलवलंय तिकडे गाडीकडे लगेच जायचंय। बाबी चलन बाळू बोडके पेरीला लागा। ज्या बाळू बोडकेने महाराष्ट्रात पैमान घातला धर्मा शिंदे आला का मैदानात सौत पंजाबी आला चला। नंबर एक आणि नंबर दोन अशा दोनच कुस्त्या राहिल्यात। सौत पंजाबी मैदानात आलात दरबार शिंदे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल काका पार कडे सराव करतो दरबार शिंदे ज्यानं माळुंगे बालेवाडीचं अधिवेशन गाजवलं। नाशिक जिल्ह्याला शेण शिकलो माती घटक न कास्य पलट मिळवून दिलं असा धर्मा शिंदे। चला धर्मा शिंदे चला मैदानात या कुस्तीला वेळ आहे किरण पवार विक्की बोरे। हॅलो हे बोरे साहेब हे पवार कुस्ती सारखी सोडायचे इनाम पंच लोक ठरवा नाही ना किती द्यायचं किती वर कुस्ती 1000 रुपये देऊन मोकळे करू सर नाही होती 1000 रुपये देऊ हां कुस्ती चितपट झाली कुस्ती झाल्या पाहिजे आमचा निर्णय सगळ्यांनी लक्षात घ्यायचं कुस्ती जर चितपट नाही झाली तर याच पद्धतीत आम्ही काम करू। पहिली तर सुद्धा कुस्ती काय होणार नाही कुस्ती चितपटच होणार बरं गावकऱ्यांनी सांगा 7000 कुस्ती लागेल ती नाही द्यायचं का द्यायचे नाही द्यायचं गावाल्यांनी सांगितलं गावाल्याचा साहेब गावाल्याचा सन्मान 5 मिनिट ठीक आहे हो आपण पंच लोक पाहिजे बघायला कुस्ती होणार नाही दोन तास झाले तरी कुस्ती होणार नाही। दोन्ही पैलवान विनंती आहे दोन्ही पैलवान चांगले भागले आणि तुम्हाला फक्त 5 मिनिट आहे आपण बॉर्डर कुस्त्या ठेवलेला नाही 5 मिनिटाच्या आत जर कुस्ती शिस्पत नाही झाली तर दोन्ही पैलवानला 1000 रुपये इनाम दिला जाईल। किती
एक तुफान की कुश्ती मंडळी आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षक मंडळी बोलाच्या पापण्या जरा सवडी ना मिटा. आता शहीद पंजाबी मालेगाव नगरीचं ते धर्म शिंदे नाशिक अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारचा पप्पा शहीद पंजाबी आणि धर्म शिंदे 7000 रुपये लागलेली कुस्ती. ही कुस्ती लावण्यासाठी आम्ही आमचे परिवर्तन पॅनलचे उमेदवार मनोहर तुकाराम सोनवणे भाऊ जरी का असतील तर त्यांनी ती कुस्ती लावण्यासाठी यायचंय. गेले का भिकाजी केरोजी सोनवणे आहेत का ते बोला. इरावण भिकाजी सोनवणे बोला. अशोक काका तुम्ही या या हिरावण भिकाजी सोनवणे भिकाजी केरोजी सोनवणे अशोक मोगल सोनवणे या मध्ये या. धर्म शिंदे आणि शहीद पंजाब यांची 7000 रुपयाची कुस्ती आतमध्ये खेळ आतमध्ये खेळ नीती कुस्ती सोडून देतील. कुस्तीचं पंच म्हणून काम कोण बदलते. नानाभाऊ मोरे हे धर्म शिंदे आणि शहीद पंजाबीचे पंच म्हणून या कुस्ती